नमस्कार। भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे। एकनाथ खडसे म्हणाले, मराठवाडा कोकणातून प्रत्येकी 3 मुख्यमंत्री झाले आहेत, मात्र उत्तर महाराष्ट्रातला मुख्यमंत्री होऊ दिला नाही। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आला त्याला बाजूला सारले गेले, अशी खंत एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली आहे। त्याचवेळी मला उद्ध्वस्त करण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले, त्यांच्यामुळे मला त्रास झाला। मला जो त्रास झाला तो फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झाला असून त्यांचं नाव घेत आहे, असं जाहीर वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे। त्यामुळे भाजपामधील अंतर्गत वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे। दरम्यान भाजपाला सूडचिट्टी देणार का या प्रश्नाचं उत्तर देखील यावेळी एकनाथ खडसे यांनी दिलं आहे। एकनाथ खडसे म्हणाले, कार्यकर्ते विचारतात नाताभाऊ पक्ष का सोडत नाही, नाताभाऊंनी काही काळबेर केलं म्हणून नाताभाऊ पक्ष सोडत नाही का, असं काहीही नसून अनेक पक्षातून मला आजही ऑफर आहे। महाराष्ट्रातील जनतेला विचारून लवकरच निर्णय घेईल, असा थेट इशारा एकनाथ खडसे यांनी भाजपाला दिला आहे।